कोरोनाची तिसरी लाट सुरू झाल्याचं चित्र गेल्या चार दिवसात दिसू लागल्यानंतर नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मंत्र्यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी नववर्षाच्या सुरुवातीलाच लॉकडाऊनचे ढग अधिक गडद होऊ लागले असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान राज्यातील निर्बंध लावण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलंय. वाढते कोरोना रुग्ण आणि रुग्णवाढीचा दर पाहून निर्बंधांबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे. सध्या आढळणाऱ्या 70% रुग्णांना डेल्टा व्हेरियंटची लागण झाल्याचं आढळून आलंय. त्यामुळे महाराष्ट्राचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलंय. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला गांभीर्यानं घेण्याच्या सूचना आरोग्य सचिवांनी दिल्या आहेत. मुंबईतील उच्चभ्रू वस्ती आणि इमारतींमध्ये कोरोना वाढत असल्याचं समोर आलंय. सध्या आढळणारे 90% रुग्ण हे फोर्ट, ग्रँड रोड, वांद्रे आणि अंधेरीतील उच्चभ्रू वस्तीमधील आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी असं आवाहन आहे. देशात कोरोना विषाणूच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना पत्र लिहून इशारा दिला आहे. खोकला, डोकेदुखी आणि घसा दुखत असेल तरीही कोरोना चाचणी करावी असं केंद्रानं म्हटलं आहे. दिल्लीत राष्ट्रपती भवन आणि तिथल्या संग्रहालय आजपासून बंद राहणार आहे. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना 3 जानेवारीपासून कोरोनाची लस दिली जाणार आहे. यासाठी आजपासून कोविन ऍपवर नोंदणी करता येणार आहे. नोंदणीसाठी इयत्ता 10वीचं ओळखपत्र हे ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरता येईल. राज्यातील 10 मंत्री आणि 20 हून अधिक आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली आहे. संपूर्ण राज्यासह धुळ्यात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. त्यामुळे कोरोनाला आळा घालण्यासाठी नागरिकांनी लसीकरण करून घ्यावं असं आवाहन करण्यात येत आहे. जिल्ह्यात दोन्ही डोस घेतलेल्यांचं प्रमाण फक्त 48% आहे. देशात गेल्या 24 तासांमध्ये 22,775 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या वाढली आहे. सध्या देशाच्या विविध भागात 1,04,781 रुग्ण उपचार घेत आहेत. देशभरातल्या 10 कोटी शेतकऱ्यांना आज 20,000 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. दर 4 महिन्यांनी 2,000चा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो. त्यातल्या 2,000 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत आज जमा झाला आहे. इंडियन ऑइलने व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात 100 रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे हॉटेल चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झाला नाहीये. याआधी डिसेंबर महिन्यात व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या. आजपासून बेस्टचं चलो स्मार्ट कार्ड प्रवाशांना वापरता येणार आहे. तिकीट आणि पाससाठीचा रोख रकमेचा व्यवहार टाळता यावा यासाठी बेस्टनं हे कार्ड सेवेत आणलंय. या कार्डमध्ये 3,000 रुपयांपर्यंत रिचार्ज करता येणार आहे. आजपासून एटीएम मधून पैसे काढणं महागणार आहे. आजपासून विनामूल्य एटीएम व्यवहाराची मर्यादा ओलांडल्यानंतर 21 रुपये अधिकचे आकारले जाणार आहेत. त्याशिवाय अधिकचा जीएसटीही आकारला जाईल. नंदुरबारमध्ये श्रॉफ हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी नववर्षाचं अनोख्या पद्धतीने स्वागत केलंय. 337 विद्यार्थ्यांनी एकाच वेळी सूर्यनमस्कार घालत नववर्षाचं आरोग्यदायी स्वागत केलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्लेमधील वाळू शिल्पकार रविराज शिपकर यांनी वाळू शिल्प साकारत नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 2 टन वाळूचा वापर करत शिपकर यांनी हे शिल्प साकारलं आहे. रशियातही नव्या वर्षाचं जल्लोषात आणि आनंदात स्वागत करण्यात आलंय. फटाक्यांची आतषबाजी करत रशियन नागरिकांनी जल्लोष केला आहे. स्पेनमध्येही मोठ्या उत्साहात नववर्षाचं स्वागत करण्यात आलंय. नववर्षाच्या स्वागतासाठी तरुण वर्ग मोठ्या संख्येने बार्सिलोना शहरात जमला होता. यावेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पंढरपूर मधील विठ्ठल मंदिर सजलंय. विठोबाच्या मंदिरात फळं आणि फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तिकडे शेगावमध्येही संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. वर्षाच्या पहिल्याच आरतीसाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं. जगावर आलेलं कोरोनाचं संकट दूर व्हावं असं साकडं अंबाबाईला घातल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. तुळजापूरमध्येही नव्या वर्षानिमित्त भाविकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे, त्यामुळे नियमांचं उल्लंघन होत असल्याचं दिसून येत आहे. खंडेरायाच्या जेजुरीतही सकाळपासून भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. या गर्दीत अनेक जण विना मास्क फिरताना पाहायला मिळाले. मंदिर प्रशासनाने वारंवार आवाहन करून देखील अनेक भाविकांनी नियमांचं उल्लंघन केलं. आज भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त पुण्यात विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम होतोय. हा कार्यक्रम शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलाय. तसंच कोरोनाच्या सावटात गर्दी न करण्याचं आवाहन राज्य शासनाने केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काही वेळापूर्वी विजयस्तंभाला अभिवादन केलंय. याशिवाय आज दिवसभर अनेक नेते मंडळी अभिवादन सोहळ्यासाठी हजेरी लावणार आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ आणि आंबेगावमध्ये आज बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही शर्यत रद्द करण्यात आली. बैलगाडा शर्यत रद्द करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आढळराव पाटील यांनी ठिय्या आंदोलन केलं. यावेळी शिवाजीराव आढळराव पाटलांच्या उपस्थितीत आघाडी सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. बैलगाडा शर्यत रद्द करण्यामागे काहीतरी काळबेर असल्याचा आरोप आढळराव पाटील यांनी केला आहे. आढळराव पाटील आज शर्यत घेण्यावर ठाम होते, मात्र अजित पवारांनी आढळराव पाटील यांना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील टास्क फोर्सने निर्णय घेतल्याची आठवण करून दिली. जम्मूत कटरा इथल्या वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी झाली आहे. नववर्षाचं स्वागत देवीच्या दर्शनाने करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. त्याचवेळी रात्री 1:30 ते 2 सुमारास ही चेंगराचेंगरी झाली आहे. वैष्णोदेवी मंदिर परिसरातील चेंगराचेंगरीत 2 महिलांसह 13 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. तर या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जम्मूच्या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपये मदतीची घोषणा करण्यात आली आहे. कटरा चेंगराचेंगरी दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींनी दुःख व्यक्त केलंय. मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतो असं मोदींनी म्हटलंय. एनसीबीच्या फर्जीवाड्याविरोधात लढा सुरूच ठेवणार असा संकल्प अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी जाहीर केलाय. मलिक यांचा जावई समीर खान यांचा जामीनाला एनसीबीनं हायकोर्टात आव्हान दिलंय. काल एनसीबीनं हा जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात अपील केलं. एनसीबीच्या या भूमिकेवर नवाब मलिक यांनी टीका केली आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर कुरघोडी करण्याची संधी सोडली नाहीये. मुख्यमंत्र्यांची प्रकृती बरी होण्यास वेळ लागत असेल तर एकनाथ शिंदेंकडे नेतृत्व का सोपवत नाही असा सवाल दानवे यांनी आज केला आहे. त्यांच्या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. नितेश राणे यांच्यावर सूडबुद्धीनं गुन्हा नोंदवण्यात आल्याची टीका दानवे यांनी केली आहे. भाजप नेत्यांवर सरकार खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात धुक्याचा परिणाम पिकांवर पाहायला मिळतोय. गहू, ज्वारी, हरभरा, ज्वारी ही पिकं संकटात आली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतोय. नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या हवामान बदलांमुळे रब्बी पिकं धोक्यात आली आहेत. गहू, हरभरा, ज्वारीवर किडीचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय. किडीचा धोका वाढल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. देशपातळीवरील निवासी डॉक्टरांनी संभाव्य 3ऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर संप मागे घेतलाय. मागण्यांसंदर्भात केंद्र सरकारशी बातचीत झाल्यानंतर हा संप मागे घेण्यात आलाय. मात्र महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांकडून संप मागे न घेण्याचं ठरवलं गेलंय. बेळगावमध्ये आंदोलन केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या मराठी भाषिक तरुणांना काही दिवस तुरुंगातच काढावे लागणार आहेत. बंगळुरूमध्ये झालेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या निषेधार्थ तरुणांनी बेळगावमध्ये आंदोलन केलं होतं. या तरुणांवर पोलिसांनी राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. भिवंडी तालुक्याच्या वळगावातील बंगाराच्या गोदामाला मध्यरात्री भीषण आग लागली होती. या आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक झालाय. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन ही आग विझवली. वाशिम जिल्ह्यातील महागाव कारंजा रोडवर एका ट्रकने माकडाला धडक दिली. या धडकेत माकड गंभीर जखमी झालं होतं. यावेळी अन्य माकडं त्याच्या मदतीला धावले, मात्र या जखमी माकडाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
नवीन वर्षातही पिंपरी चिंचवडमध्ये हत्यांचं सत्र सुरूच आहे. 31st रात्री भर रस्त्यात एकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सुनील सगर असं मृताचं नाव आहे. जीव वाचवण्यासाठी सुनील चिखलीमधील एका दुकानात धावला, मात्र आरोपीने तिथेही अमानुषपणे मारहाण सुरूच ठेवली. सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. कल्याणमध्ये प्रवासी म्हणून बसलेल्या चौघांनी रिक्षा चालकाला मारहाण केली आहे. 5 जणांनी मारहाण करत रिक्षा चालकाला लुटलंय. या प्रकरणी चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या. हरियाणाच्या भिवानीमध्ये दरड कोसळल्यानं एकाचा मृत्यू झालाय, तर 5 ते 10 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. जवळपास 10 वाहनं ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळते. प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.